नमस्कार, मी डॉक्टर सौ अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. बऱ्याच जणांची तक्रार असते की पाठ दुखते, काहींना मणक्याचा आजार असतो, तसंच बऱ्याच वेळेला काही पोटाची ऑपरेशन्स होतात, सिझेरियन सेक्शन होतं, त्यावेळेला जेव्हा मणक्यामध्ये इंजेक्शन दिलं जातं त्यानंतरसुद्धा तुम्हाला मणकेदुखी किंवा पाठदुखी अशी असते. काही वेळेला काहींना मणक्यात गॅप आहे असं सांगितलं जातं, काहींना मणका सरकला आहे असं सांगितलं जातं. तर हे पाठीच्या मणक्यासाठी आज मी तुम्हाला व्यायाम सांगणार आहे. पाठीचा मणका जर का सरकला असेल, पाठ दुखत असेल, तर साधा सोपा व्यायाम तुम्हाला करायला लागतो, कारण की जड व्यायाम करायला काहीतरी गेलात तर तुम्हाला दुखतं, त्रास होतो किंवा मग त्रास वाढतो. म्हणून साधा सोपा व्यायाम सांगणार आहे आणि हा महिनाभर करायचा. एक महिना केल्यानंतर तुम्हाला इतका छान त्यानं फरक वाटायला लागतो की दुसरा कोणताही व्यायाम नाही केला तरी चालेल. मग इतर तुम्ही तुमचे काही नेहमीचं योगा वगैरे करत असाल तर ती गोष्ट वेगळी, पण पाठीच्यासाठी हा व्यायाम तुम्ही जरूर करा. मी या ठिकाणी उभी आहे, भिंतीला टेकून उभी आहे. माझे पाय असे व्यवस्थित पावलं, व्यवस्थित टेकलेली आहे तिथे जमिनीला. मी माझा हा कमरेचा मागचा भाग हा भिंतीला टेकलेला आहे, पायाच्या पोटऱ्यासुद्धा भिंतीला टेकलेल्या आहेत आणि पाठ भिंतीला टेकलेली आहे. म्हणजे पाठ आणि हा भाग, ह्याच्या मधला भाग भिंतीला माझा टेकलेला नाही आहे, कारण आपल्या मणक्याचा आकारच हा असा असतो. आपला मणका असा उभाच्या उभा नाही आहे, त्यामुळे आपला मणका असा असल्यामुळे आपली ही कमरेच्या ठिकाणचा भाग हा टेकणार नाही, त्यामुळे असं घट्ट उभं राहायचं. नॉर्मल जसं आपण उभं राहतो तसंच, पण पाय व्यवस्थित टेकवायचे, भिंतीला मागं टेकवायचे, पाय असे खाली टेकवायचे, भिंतीला टेकून आपण उभं राहायचं. टाचा भिंतीला टेकवायच्या, पोटऱ्या भिंतीला टेकवायच्या, इथे हा मागचा भाग भिंतीला टेकवायचा आणि इथे खांद्याच्या खालचा भाग सगळा, खांदा आणि खालचा भाग अर्धी पाठवरची अशी ही टेकवायची. नंतर हे डोकं जे आहे हे भिंतीला असं घट्ट टेकवायचं. माझे आता हे हां ठीक आहे, आता बरोबर आहे, असं हे घट्ट टेकवायचं आहे. तुम्ही जेव्हा असं घट्ट उभं राहता त्यावेळेला तुमच्या संपूर्ण शरीराला प्रचंड रग लागते, म्हणजे खेचले जातात सगळे स्नायू. आपल्याला नको वाटतं कधी एकदा ह्या पोझिशनमधनं बाजूला हो असं आपल्याला वाटायला लागतं. अगदी साधा सोपा आहे बरं का हा उपाय, की टाचा टेकवायच्या आहेत, पोटऱ्या टेकवायच्या आहेत, हा भाग टेकवायचा आहे, पाठीचा वरचा भाग टेकवायचा आहे आणि डोकं टेकवायचं आहे आणि शांतपणे तुम्ही असं उभं राहायचं आहे. किती? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. 10 म्हटलं. त्याच्यानंतर तुमच्या श्वासाकडे काहीही लक्ष देऊ नका, नॉर्मल जसा श्वास घेता तसा घ्या. तुमचं सगळं लक्ष आपण कोणता व्यायाम करतो आहे त्याच्याकडे घ्या. सुरुवातीला तुम्ही हात असे ठेवले होते 10 आकडे म्हणेपर्यंत, आता अगदी शांतपणे हे असे हात करा. या ठिकाणी हे हातसुद्धा भिंतीला टेकवा असे. मागचं सगळं टेकलेलं आहे जे मगाशी सांगितलं आहे ते, आणि आता हातही दोन्ही बाजूंनी भिंतीला टेकवा आणि घट्ट भिंतीला जेवढं उभं राहता येईल तेवढं उभं राहा. आताही तुम्ही 10 आकडे म्हणायचे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तोंडाने जोरात म्हणा, म्हणजे आपोआपच तुम्हाला जसा श्वास घ्यायचा आहे तसा घेता येतो. तोंडात जर का तुम्ही मनातल्या मनात श्वास घेतला ना, आकडे मोजले, तर तुम्हाला वाटतं मी आता श्वास घेऊ का सोडू. त्यामुळे 1 to 10 तुम्ही असे जरा मोठ्यानेच म्हणायचे. ओके, आता तिसरं असंच हे असं वर घ्यायचं, असं सरळ ठेवायचं, कुठं काय असं वाजवायचं नाही, काही नाही, नुसतं असं सरळ ठेवायचं. मागचं सगळं व्यवस्थित टेकलेलं आहे ना एकदा कन्फर्म करा. असं टेकल्यावर पुन्हा 1 to 10, 1, 2, 3, 4,
5, 6, 7, 8, 9, 10. Okay? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता रिलॅक्स. भरपूर दमायला होता बरं का, हे काय सोपं नाही आहे इतकं. आता जरासं तुम्ही रिलॅक्स व्हा आणि त्याच्यानंतर आणि एक साधा सोपा उपाय सांगणार आहे. आपले जे हात आहेत हे हात कशालाही म्हणजे शक्यतो भिंतीलाच तुम्ही असे लावा, असे सरळ. हां, जेवढा हात सरळ करता येईल तेवढा हात सरळ करायचा, असा समांतर घ्या. असा मी इथं काचेला टेकवला आहे दोन्ही हात, म्हणजे असं जेव्हा भिंतीला आपण असे हे लावतो ना छप्पे, त्यावेळेला जसं आपण हात धरतो किंवा वास्तुशांतीला जसं हळदीचे कुंकवाचे आपण छप्पे उठवतो हाताचे ठसे, तसं तसं हे असं धरायचं, ताठ उभं राहायचं, असं वाकडं वगैरे नाही उभं राहायचं, असं अगदी व्यवस्थित ताठ उभं राहायचं. आणि याच्यानंतर 10 आकडे म्हणायचे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. हात असे ताठ ठेवायचे. आता उजव्या बाजूला बघायचं, ताठ ठेवा, काटकोनात ठेवा, ताठ उभे राहा, पावलं घट्ट रोवून उभं राहा भिंतीवर. आणि 10 म्हणायचं, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हात अजूनही खाली घ्यायचे नाहीत. आता ह्या बाजूला बघायचं, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. हे जेव्हा तुम्ही करत असता त्यावेळेला तुमच्या पायाचे जे तळवे आहेत ते असे 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 नाही, असे अगदी व्यवस्थित टेकले गेले पाहिजेत. काही ना असे वाकडे ठेवायची सवय असते, असे वाकडे बिकडे काही ठेवू नका. अगदी सरळ पायाचे तळवे असे ठेवायचे आहेत. आणि हा व्यायाम तुम्ही करायचा आहे, एक महिनाभर हा व्यायाम करून बघा तुम्ही. आणि तुम्हाला हा जो मणक्याचा आजार आहे किंवा तुम्हाला जे असं वाटलेलं वाटत असतं किंवा डॉक्टरांनी जे तुम्हाला सांगितलेलं असतं, एक्सरेमध्ये बऱ्याच वेळेला दिसलं असतं की मणका सरकला आहे, तर जर जेव्हा डॉक्टर तुम्हाला सांगतात की औषध गोळ्यांनी बरं होण्यासारखं आहे, काही काळजी करू नका, त्यावेळेला तुम्ही हा एक्झरसाइज जरूर करा, नक्की तुमचं ऑपरेशन वाचू शकतो. पण हे बघा, तुम्ही बऱ्याच वेळेला खूप क्रॉनिक करता सगळ्या गोष्टी आणि मग त्याच्यामध्ये इन्फेक्शन वगैरे होतं, मग बऱ्याच वेळेला मग तुम्हाला इतर त्रास होतात, गोळ्या औषधं खाऊन खाऊन तुम्हाला त्याचे साईड इफेक्टही सुरू होतात आणि मग त्यानंतर पुढच्या सर्व गोष्टी करायला लागतात. त्यामुळे वेळेच जेव्हा तुमची पाठदुखी असते, मणक्याचा आजार असतो किंवा तुम्हाला चालता चालता सुद्धा बऱ्याच वेळेला काही वेळेला तुमचा वेडावाकडा पाय पडतो आणि मग तुम्हाला असं वाटायला लागतं की आपली पाठ दुखायला लागली आहे, एखादा आपला मसल जो आहे तो पुल झालेला आहे किंवा आपल्याला मुरगळलेली आहे पाठ, माझी धरलेली आहे, असं जेव्हा वाटत असतं ना त्यावेळेला हा उभं राहून व्यायाम जरूर करा. तुम्हाला खूप छान फरक पडेल आणि फरक पडल्यावर नंतर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहा की मॅडम मला खूप बरं वाटलं. धन्यवाद.